संविधान दिनानिमित्त जेएम ग्रुपच्या वतीनं भीमशाहीर चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या भीमगीतांचं आयोजन करण्यात आलं होतं. जीएम संस्थेच्या वतीनं भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांचं भारतीय संविधान आणि महिलांचे अधिकार या विषयावर तसंच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ राजाराम बडगे यांचं बौद्ध जनगणना समज गैरसमज या विषयावर व्याख्यान पार पडलं. आणि बाबासाहेबांनी बघा संविधान लिहिताना घटनेच्या 42व्या कलमाच्या नुसार गरोदरपणामध्ये आणि बाळंतपणामध्ये स्त्रियांना रजेची तरतूद केली. ज्या हिरकणीला बाळाला दूध पाजायला कडा उतरावा लागला या कोट्यावधी हिरकणींना त्यांच्या बाळाला आईचं दूध पाजता यावं हे सुद्धा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावरती करून ठेवले. मुंबईच्या विधिमंडळामध्ये बोलताना बाबासाहेब कुटुंब नियोजनाचा ठराव मांडतात. बाबासाहेब महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्याच्या गोष्टी करतात. आणि त्याच्यानंतर संविधानाच्या नंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जर संविधानासाठी मेहनत घेतली तर 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस मेहनत घेऊन हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी एकाच आयुष्यामध्ये संपूर्ण टाकलेली आहे. आपण जे तुम्ही आम्ही सगळे जे सन्मानाने जगतो आहोत वावरतो आहोत केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. मग मला एक प्रश्न पडतो आहे, बाबासाहेबाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय संविधान देशाला सुपूर्त केलेलं आहे आणि आज हा उत्साहाचा दिन आहे. या उत्साहाच्या दिनाचं स्मरण आपण ठेवून येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक येणाऱ्या समोरच्या अधिकाऱ्याला सांगून आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही सन्मानाने आमची जात बाबासाहेबांनी नाकारलेली आहे. तर या अनुषंगाने आपण काय करणार आहोत तर धर्म बौद्धच लिहिणार आहोत. दरम्यान भीमशाहीर चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकाहून एक सरस अशी भीमगीत सादर करून चंद्रकांत शिंदे यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, डीसीपी प्रांजली सोनवणे, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, माजी उपमहापौर विष्णू निकंबे, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, उत्सव अध्यक्ष नरेंद्र शिंदे, जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड, मनीष बलदवा, भगवान नांगदे, पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, शांतीकुमार नागटिळक, सिद्धेश्वर पांडगळे, बाबा बावरे, रॉकी मंगाळे, प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे, डॉ राजाराम बडगे, अश्विन सोनवणे, आप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, आप्पासाहेब गायकवाड, मुकेश सोनवणे यांची उपस्थिती होती.